रसिकहो नमस्कार। दीपावलीच्या तुम्हाला सगळ्यांना विश्वशांती दर्शनकडून मनापासून शुभेच्छा। दिवाळीचा आजचा सगळ्यात लाडका सण तो म्हणजे भाऊबीजेचा। विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या भगिनी प्रयाग अक्का कराड यांना वंदन करून आजच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करते। दीपावली नमस्तुभ्यम दीपतेज प्रकाशिनी सर्वेषां सुखम आनंदम कल्याणम देही सर्वदा असं म्हणून घरात देवासमोर उंबरठ्यावर आणि प्रवेशद्वारी उजळत्या पणत्यांनी प्रकाशमय करणारी दीपावली। कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस भाऊबीज म्हणून सगळीकडे साजरा होतो। भाऊ आणि बहीण यांच्या नात्यामधला जिव्हाळा प्रेम आत्मीयता व्यक्त करण्याचा आजचा हा हक्काचा दिवस। या दिवसाला भातृद्वितीया किंवा यमद्वितीया असं देखील म्हटलं गेलंय। या सणामागं एक आख्यायिका आहे। यम आणि यमी हे दोघे बहीण भाऊ होते। दोघांमध्ये अतिशय जिव्हाळा होता। यमाचा मृत्यू झाला तेव्हा यमीला अतिशय दुःख झालं। या दुःखातून ती बाहेर पडेना म्हणून देवांना रात्र निर्माण करावी लागली। अशा काही दिवस रात्री गेल्यावर काही काळ गेला असं वाटून यमीचे दुःख कमी झाले। या भावंडांच्या प्रेमाची आठवण म्हणून ही भाऊबीज सर्वत्र साजरी होते। अर्थातच या कथेचे आणखीही एक रूप आहे। भविष्यतर पुराणातील कथेनुसार यमाला त्याची बहीण यमुनाने आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले होते म्हणून या दिवसाला यमद्वितीया असं देखील नाव पडलं। आख्यायिका कितीही असल्या तरी या सणामागं लोकजीवनाची पार्श्वभूमी आहे। भाऊ बहीण हे एका घरात जन्माला येतात, एकत्र वाढतात, खेळतात, मोठे होतात। त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचं आपलेपणाचं विश्वासाचं नातं निर्माण होतं। बहिणीचा विवाह होऊन ती सासरी जाते। पूर्वीच्या काळी प्रवासाची साधनं फारशी नसल्यामुळं भावा बहिणींच्या भेटीमध्ये मोठे अंतर पडत असे। वर्षातून एक दिवस का होईना भावानं बहिणीकडे जावं, तिची ख्याली खुशाली विचारावी, तिच्या सुखदुःखांमध्ये त्यानं सहभागी व्हावं, भाऊ बहीण हे जिव्हाळ्याचं नातं दृढ व्हावं हाच उद्देश या सणाच्या मागे आहे। भाऊबीजेच्या दिवशी भाऊ बहिणीला भेटायला जातो। बहीण त्याचं उत्साहानं आनंदानं स्वागत करते। त्याला गोडाधोडाचे मिष्टान्न पक्वान्न खाऊ घालते। बहीण भावाला या दिवशी ओवाळते, भाऊ बहिणीला ओवाळणे देतो अशी प्रथा आपल्याकडे सर्वत्र प्रचलितच आहे। भावा बहिणीच्या या अनोख्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजामध्ये असतोच असतो। भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्तांची पूजा होते। हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्तांची जयंती म्हणून देखील साजरा करतात। प्रेक्षकहो, प्रकाशाचा, तेजाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा, प्रेमाचा सण म्हणजेच दीपावली। गेले 5 दिवस आपण हा सण भरभरून आनंदानं साजरा केलात। ही मिळालेली ऊर्जा, आनंदाचे क्षण मनात साठवत या दीपावली विशेष सणतेजाचा या कार्यक्रमात मी आपली रजा घेते। भेटूयात अशाच नवीन कार्यक्रमांसह तुमच्या आमच्या लाडक्या विश्वशांती दर्शन या चॅनलवर। नमस्कार।